श्री स्वामी समर्थ। कुटुंब सुखी रहावे यासाठी कुटुंब प्रमुखात असावे हे पाच गुण। सर्वात पहिला गुण म्हणजेच पैसे वाचवणे। आचार्य चाणक्य यांच्यानुसार घराच्या प्रमुखाने पैशाची बचत ही करावी, भविष्यात त्याला गरज असेल तेव्हा कोणाचीही मदत मागावी लागू नये। म्हणून पैशांची बचत करणे ही घरच्या प्रमुखाची जबाबदारी असते। दुसरा, आपल्या निर्णयावर ठाम राहा। आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा घराचा प्रमुख जो काही निर्णय घेतो आणि त्यावर ठाम असतो तेव्हाच कुटुंबाची प्रगती होते। त्याने घरात शिस्तबद्ध वातावरण राखले पाहिजे। असे केल्याने घरातील सदस्यांची प्रगती होईल। तिसरा, कोणाचीही एक नाही। आचार्य चाणक्य यांच्यानुसार घराच्या प्रमुखाने पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये। म्हणजे घरचा प्रमुख कान कच्चा नसावा। घरात काही भांडण चालू असेल तर दोन्ही पक्षांची म्हणणे ऐकून घेऊन त्याबाबत खातर जमा करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करावा। काळजीपूर्वक निर्णय घेणे। आचार्य चाणक्य यांच्या मते घराचा प्रमुख जेव्हाही निर्णय घेतो तेव्हा त्याच्या निर्णयामुळे कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नुकसान होणार नाही याची खात्री बाळगावी। खर्च नियंत्रण। आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार घराच्या प्रमुखाची जबाबदारी आहे की त्याने कमावलेल्या रकमेनुसार घर चालवणे। अशावेळी अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे। जर घरच्या प्रमुखाने असे केले नाही तर त्याला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकतं। म्हणून घराचा जो कुटुंब प्रमुख असतो त्याने ह्या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचं आहे। छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।